नमस्ते, मी स्नेहल कुक विथ स्नेहल या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आज आपण बनवणार आहोत बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊसर सॉफ्ट असे पोटॅटो वेजेस. जर तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटन आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. पोटॅटो वेजेस बनवण्यासाठी मी इथे 4 मीडियम आकाराचे बटाटे घेतले आहेत. यांना पाण्यामध्ये व्यवस्थित धुवून घेतलं आहे. आता यांना एका बटाट्याचे 8 भाग अशा पद्धतीने आपण कट करूया. तुम्ही ते बघू शकता, अर्ध्या बटाट्याचे 4 काप झाले आहेत. तसेच राहिलेल्या अर्ध्या बटाट्याचे सुद्धा 4 काप करून घेणार आहोत. असेच ह्या 4 बटाट्याचे काप करून घेणार आहोत. आता यांना पाण्यामध्ये टाकणार आहोत. बटाटे बुडतील इतपत पाणी घ्यायचं आहे. याच्यामध्ये टाकायचं आहे 1/2 छोटा चमचा मीठ. थोडंसं मिक्स करून घेऊया. फास्ट गॅसवरती पाणी उकळून घ्यायचं आहे. नंतर याला मीडियम गॅसवरती झाकून 3-4 मिनिट शिजून घ्यायचं आहे. आपल्याला इथे बटाटे पूर्ण शिजवायचे नाहीत. 80-90% बटाटे शिजले पाहिजेत. तुम्ही ते बघू शकता, 90% बटाटे शिजले आहेत. यांना असंच एका जाळीमध्ये ठेवायचं आहे, म्हणजे जास्तीचं पाणी नितळेल. गरज पडल्यास तुम्ही टिश्यू पेपरने सुद्धा बटाट्यावरचं पाणी काढू शकता. आता पोटॅटो वेजेसचं बॅटर करण्यासाठी आपण एका बाउलमध्ये घेऊया 3 मोठा चमचा मैदा. एक मोठा चमचा तांदळाचं पीठ. 1 मोठा चमचा कॉर्न स्टार्च. 1/2 छोटा चमचा चिली फ्लेक्स. 1/2 छोटा चमचा मिक्स हर्ब्स. 1/2 छोटा चमचा मीठ. 1/2 छोटा चमचा किसलेला लसूण. आणि 2 मोठे चमचे बटर. बटरने याला एक वेगळी चव येते, त्याच्यामुळे बटर वापरायचं आहे. तुमच्याकडे बटर नसेल, तुम्ही साधं तेल वापरलं तरी चालेल. आता याच्यामध्ये टाकूया पाणी. पाणी आपण इथे थोडं थोडं करून वापरणार आहोत, म्हणजे पाणी एकदम वापरल्यानंतर बॅटर पातळ होणार नाही. आपल्याला या टाईपचं स्मूथ बॅटर पाहिजे. आता शिजवलेले बटाट्याची काप या बॅटरमध्ये टाकूया. व्यवस्थित कोट करून घेऊया आणि यांना गरम गरम तेलामध्ये तळून घ्यायचं आहे. तुम्ही ते बघू शकता, तेलसुद्धा व्यवस्थित गरम झालं आहे. आणि एक एक करून आपण या सगळ्या बटाट्याची काप तेलामध्ये टाकूया. यांना व्यवस्थित 6-7 मिनटं मीडियम गॅसवरती सर्व बाजूने गोल्डन ब्राऊन आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. तुम्ही ते बघू शकता, पोटॅटो वेजेस व्यवस्थित तळून झाले आहेत आणि क्रिस्पी सुद्धा झाले आहेत. त्याच्याबरोबर चीज सॉस आपण सर्व करणार आहोत. तर चीज सॉस करण्यासाठी एका पॅनमध्ये आपण घेऊया 2 मोठे चमचे बटर. बटर भितळून घेऊया. इथे बटर जास्त गरम नाही करायचं, नाहीतर बटर जळू शकतं. बटर मेल्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये लगेच टाकूया 1 मोठा चमचा मैदा. आणि 1 मिनिटासाठी बटरमध्ये मैदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. तुम्ही ते बघू शकता, मैदा भाजून झाला आहे. याचा कलर थोडासा बदलला आहे. आता याच्यामध्ये टाकूया दूध. इथे दूध थोडं थोडं करून वापरायचं आहे. जर एकदम वापरलं तर सॉस पातळ होऊ शकतो, त्याच्यामुळे थोडं थोडं करून वापरायचं आहे. तुम्ही ते बघू शकता, इथे अजून दुधाची गरज आहे. आपल्या सोयीनुसार याच्यामध्ये आपण दूध वापरायचं आहे. तुम्ही ते बघू शकता, मी इथे पूर्ण 1 कप दुधाचा वापर केला आहे. 1 कप दूध म्हणजे 250 ml. तर याला व्यवस्थित उकळी येऊन देऊया. तुम्ही ते बघू शकता, याला व्यवस्थित उकळी आली आहे. आता याच्यामध्ये टाकायचं आहे 1/2 वाटी प्रोसेस चीज. व्यवस्थित चीज मेल्ट करून घेऊया. चीज मेल्ट झालं आहे. आता याच्यामध्ये टाकूया 1/2 छोटा चमचा ब्लॅक पेपर, म्हणजेच काळी मिरी पावडर. 1/2 छोटा चमचा मीठ. यांना व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तुम्ही ते बघू शकता, सॉस व्यवस्थित शिजला आहे. चीज सुद्धा व्यवस्थित मेल्ट झाला आहे. आणि आपल्याला असा
स्मूथ सॉस मिळतो। तर आपला हा सॉस तयार आहे। पोटॅटो वेजेसला सर्व करण्यासाठी त्यांना बाउलमध्ये घेऊया। त्याच्यामध्ये टाकायचं आहे रेड चिली फ्लेक्स, मिक्स हर्ब्स, थोडीशी कोथिंबीर आणि यांना असं व्यवस्थित टॉस करून घेऊया। पोटॅटो वेजेस काढूया आपण सर्विंग प्लेटमध्ये आणि त्याच्यासोबत आपण सर्व करणार आहोत आपण केलेला चीज सॉस। तुम्हाला मी इथे एक पोटॅटो वेजेस सॉसमध्ये डिप करून दाखवते। तुम्ही ते बघू शकता, सॉससुद्धा व्यवस्थित थिक स्मूथ असा झाला आहे आणि पोटॅटो वेजेससुद्धा क्रंची झाले आहेत। तर पोटॅटो वेजेसची रेसिपी आवडली असेल तर घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।